येवकार हांव जवाहर सुरवेगायच्यो हेडलायन्स. डस्टबीन समजू नाकात साळगांवाक, पणजे फोण्या बरोबर साळगांवात दक्षिणेतल्या कोयराचे राशी. खबदळ्ळो साळगांवचो आमदार, कोयराचे करात विकेंद्रीकरण मागले केदार नायकान, हेर आमदारांनी दिलो सांगात. मडगांव कोलवाच्या रस्त्याक पडले भुयार, बाबत कामा करपी कंत्राटदाराचेर करात खर कारवाय, मागतात मिलाग्रेस फर्नांडीस आणि सावियो कुतिनो. आणि चार दीस तरी असा तसंच पाऊस, काय कडेन कुपां काय कडेन वत, हवामान विभागाचो अदमास. आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान. साळगांवचो कोयर प्लांट केदार नायकाक नाकातली नथीवरी जाला, जड जालो तरी काढपाक मेळना. पणजी फोण्या फाटोफाट सोन सड्यावयलो कोयरय साळगांवच्या प्लांटाक आंगार घेवचो पडटा, देखून आपल्या सरकाराक निक्षून सांगचे पडले. आमचे साळगांव डस्टबीन न्हू, साळगांव बुरशे जावपाक लागला, साळगांवच्या दिगेन येवपी कोयर आडायात, थळावो आमदार केदार नायकान आपल्याच सरकाराक सुनायला. फकत साळगांवच न्हू, पणजे आणि फोण्याचोय कोयर साळगांवच्या ट्रीटमेंट प्लांटात येतात. ह्या प्लांटाची कॅपॅसिटी असा 250 टनाची. सध्याक खंय 240 टनाची ट्रीटमेंट जाता. आता दक्षिणेकडलो कोयर हांगाच हाडपाक लागल्यात. गार्बेज हाडटना वाटेत घाण पातळयतात, हेवूय केदार नायकाची खंत. सगळ्या कडल्यो गार्बेज हांगा येवपाक लागल्यो, पणजेची गार्बेज हांगा येवपाक लागल्यो, पोंडाची गार्बेज हांगा येवपाक लागली, आणि इल्ले इल्ले करून सगळो जो कॅपॅसिटी 250 असा तो 240 टन्स आता आमचो ट्रीटमेंट प्लांट जो असा तो हो गार्बेज ट्रीट करता. आणि स्पीकर सर, जेन्ना ह्यो सगळ्यो गाडयो आमच्या रस्त्यांच्यान येता तेन्ना सगळ्या जो मेन रोड असा, चौगम रोड जावं इंटरनल रोड असा, ह्या सगळ्या वाटेर लिचड स्प्रेड ते लिटर करीत येतात. आणि स्पीकर सर, ज्यो पंचायती असा तेंका पंचायतीचो आपलो फंड मोडून ह्यो सगळ्यो वॉटर टँकर धाडून हे लिचर साफ करचे पडटा. आणि फाटल्या दिसांनी तुम्ही पळयलं असतले सांगोळटान हो एक गार्बेज ट्रक ओलाटलो आणि सगळी गार्बेज जी असा ती शेतान पडली. आणि एक 2 दीस ह्या सगळ्या परिसरान इतलो वास मारतालो की सगळ्या लोकांक सामके त्रास जावपाक लागल्या. केदार नायकाच्या कोतान कोयराचो लोड वाढत वतलो. साळगांवच्या प्लांटाक आणि लोकांकूय तो कोता घेवचो ना. तातूंत भरीक म्हणून चोंचड्या वयलो कोयर खंय हांगाच हाडटात. सरकारान साळगांवचो डंप यार्ड करून सोडला. ऐकात केदार नायकाक. आज सनसड्या वयली थंयची कचरो जो आसा साऊथ गोवातलो तो हांगा हाडून ट्रीट करपाक लागल्या. स्पीकर सर, आमच्या जो त्या परिसरान गार्बेज ट्रीटमेंट प्लांट जो आसा त्या परिसरान जी पिलेन विलेज येता, निल्ला, कांदोलीम, कलांगूट, सालिगांव ह्या हितून मातसो जो जर वारो आसात जाल्यार सगळ्या एरियान सामको फाऊल स्मेल म्हणजे घाणी मारपाक लागता. आणि सगळ्या कडेन जेन्ना आपले घर साफ दवरून वो कचरो दुसऱ्यांच्या घरांत घालतात, जसो आख्या गोंयचो तुम्ही कचरो हाडटा आणि आमच्या सालिगांव वेस्ट ट्रीटमेंट प्लांटान घालता, वो उरलेल्या कडेन जे ट्रीटमेंट प्लांट असा थंय वो कचरो व्हरपाची गरज असा. स्पीकर सर, हांव सांगूंक सोदतां की आमचे जे सालिगांव कन्स्टिट्युएन्सी असा ही डस्टबीन न्ही, वो इम्पॉर्टंट इश्यू असा. आमची जी ग्रामसभा, आमची जी ग्रामसभा झाल्या, ग्रामसभेन अक्षरशः केस्तांवांनी झगडी झाल्या, वो सामको इम्पॉर्टंट इश्यू, गरज असा आमच्या हाऊसान अड्रेस करपाचो, प्रॉपरली अड्रेस करपाचो. स्पीकर सर, हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि ऑनरेबल मिनिस्टराक हात जोडून सांगू सोदतां की इनफ इज इनफ. आणि स्पीकर सर, आमच्या साळगांवच्या मतदारांक हे आणि सोसूंक जावचे ना. संबंधित मंत्र्यान दिल्ले जापेचेर विजय सरदेसाय, वेन्झी विएगस आणि आलेक्स सिकेरान उलयले. दर एकल्यान आपापल्या वाठारातलो अडचणी सांगल्यो. हो इशू जितलो सालिगांव लागता तितलो म्हाकाय लागता, कित्याक म्हज्या मतदारसंघांतल्यान हो हांगा येता. तुका लागता? म्हाका लागता. आनी सोसडो, सोसड्या वयली गार्बेज येता, आनी ती सोसड्या वयली येता बाय वर्च्यू ऑफ अ हायकोर्ट ऑर्डर. ती कितें आमी व्हरून घालना, ती हायकोर्टान तशी ऑर्डर दिल्या म्हणून तें जाल्लें आहा. स्पीकर सर, एक स्पीकर सर हांव मानता मायकल लोबो म्हणटे भशेन ताका एक होलिस्टीक विचार करपाची गरज आहा. आमी हो म्हाका लागता ताका लागता म्हजी एरिया ही म्हजे हे अशें धरून तें कोता घेना. गव्हर्मेंटान एक क्लियर कट स्टँड कितें आहा तो सांगपाची गरज आहा. गव्हर्मेंटान एक क्लियर कट स्टँड कितें आहा तो सांगपाची गरज आहा. दीज आर द फॅक्ट्स विच वी हॅव पुट ऑन. रॉक
मास्कारीन वो हायकोर्टा वसन आज सोसडो तो क्लियर जो सगलो प्रयत्न जो बिकॉज ऑफ दीस हायकोर्ट ऑर्डर पुण आज सोसड्या वेल गार्बेज काड़ून कालंगूत तेंगे प्लांटा घालता सो आई थिंक इट इज करेक्ट वॉट इज सेंग ते प्लांट जोरी तरी ते प्लांट जोरी तरी मोड़े आनी प्लांट पोतन सोसडो जो जैसे इट इज गोइंग टू बी द सेम सिटुएशन आई थिंक दीस शूड बी स्टॉप यू हैव टू फाइंड अ सोल्यूशन थिंगाच करपा जाए सोल्यूशन एक जाग्यार कचरो काड़ून तू आज थिंग वता हिंग पैला दुयेन जो लोग थिंग रावन जे कोण साइडीन लोक आहा थिंगा लोक दुयेन जो सो ये कित चलना वो सरकार करता कि आई हैव हर्ड द ऑनरेबल मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सेरात सेइंग दैट माय नेक्स्ट टारगेट इज बैंगनी एंड वेरना आई वुड लाइक टू आस्क हिम whether he has done an environmental impact assessment for that area. Has he had a public hearing? It is very easy to sit on the chair and say that I will do this, I will do that. Yes, you have power in your hands, but I believe you have to use that power diligently and ensure that you don't create problems for others. I humbly request the minister, visit the Verna site, visit the surrounding areas. As of now, it is virgin area. Don't pollute the springs and the wells is my humble submission to you. That this is basically just a temporary arrangement. Now, as far as the Saligaon plant, which was originally for 100 TPD, is now expanded to 250 TPD. Now, since capacity to treat is there, and the government has to pay the concessionary for 250 TPD, we are allowed waste from other local bodies. गोवा 365 विन्सेंट रोजारियो, संदीप कामोलकार आणि ओमकार देशप्रभू. हेर शाळावरी शिरगाव मयेचे सरकारी मुळावे शाळेची दशा झाल्या. भुरग्यांच्या पालकांक शाळेची दुरुस्ती नका, नवी इमारत जाय. गळटा म्हणे शाळा कापोतीन धापल्या. भुरग्यांक संकुचित जाऊन ज्ञानार्जन करचे पडटा. शिक्षण मळार नंबर 1 असलेल्या राज्यातली आणखी एक उद्ध्वस्त शाळा दाखयता आमचो रिपोर्टर महेश गोवेकर. साधारण 25 भुरगे शिकपी ही शिरगांवची मुळावी शाळा. सध्या जी परिस्थिती आमकां दिसता फाटल्यान वयर प्लास्टीक घातलेली आसा आनी पालका कडून आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळा त्या प्रमाणे भितर गळटा आनी ज्यो साधारण 60 वर्सां जायत येयली ह्या बिल्डिंगेक आनी सामकी कुमकुवत जाल्ली आसा ही बिल्डींग आनी पालकांची मागणी आसा की ही खूब वर्सांची तांची मागणी आसा की ही नवीन बिल्डींग तांकां बांदून दिवची म्हणून पूण सध्या जे कांयच सांगा करूंक ना फक्त प्लास्टीक वयर घातलेली आसा भितर गळटा म्हणून आनी जी भुरगीं 25 भुरगीं आसा तांकां एकाच जाग्यान शिफ्ट केल्ली आसा थंय त्या कंजस्टेड जाग्यान ती भुरगीं सद्या शिकतात आनी सद्या जे पालक आसा तेंच्यांनी मागणी केल्या की ही तांकां नवीनूच बिल्डींग जाय रिपेरींग बी हांगा करून आमकां दिवचें न्हू अशें ते म्हणटा तशें ना जाल्यार ते आंदोलन करपाची शक्यताय आसा. ज्या मतदारसंघात 7 कोटींचे मंदिर सरकारी खर्चात दुरुस्त केला त्याच मये मतदारसंघातली शिरगांवची ही शाळा. हंगाचे जात्रे वेळार सगळे मंत्री संत्री देवदर्शनाक मुजरत ह्या गावात येतात पूण गावातले शिक्षण मंदिराची अवतिकाय किदें आसा त्याची कोण केन्ना वासपूस करिना. शिक्षण मंत्री 2 किलोमीटरावयले गोशाळेत गायी पळोवपाक वयता पूण सरकारी शाळेतल्या भुरग्यांची अवतिकाय पळोवपाक पावना. शिक्षण मळावयले हें वास्तव. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आणि संगीता ओली. आता घेऊया एक लहानसा विसव. विसव प्राणि उकार पोया फुडले खबरो. दिवचलच्या ट्रॅफिक सेलान येरादारीचे नेम मोडप्यांचेर खर कारवाय करपाक सुरवात केल्या. दिवचलच्या वेगवेगळ्या वाठारांनी गस्त घालून नेम मोडप्यांक तालांव दितात. सोरो पिवन आणि ओव्हर स्पीडीन गाडयो चलोवप्यांच्या बाबतीत ट्रॅफिक सेल चढ कडक रावला. पळयात दिवचलचो रिपोर्ट. दिवचल वाहतूक विभागान जे वायोलेटर्स आसा ट्रॅफिक वायोलेटर्स तांचेर कारवाय करपाचे सत्र मोठ्या प्रमाणात चललेले आसा आणि दिवचलच्या वेगवेगळ्या भागात राहून त्यांनी ही कारवाय चलल्या. तातून मुख्य म्हटल्यार जे ड्रंक अँड ड्रायव्ह करतात त्यांच्यो केसी सध्या मोठ्या प्रमाणात ते करतात. ह्या दिसांनी मेळ्ळ्या माहिती अनुसार साधारण 4-5 केसी त्यांच्यांनी केल्ल्यो आसा. तशेंच ओवर स्पिडींग जें जाता त्या खातीर ते कॅमेरा लावन बसतात आनी त्यांनी ओवर स्पिडिंगा खातीरूय केसी भरपूर केल्ल्यो आसा अशी माहिती आमकां मेळ्ळ्या. तातूंत अशें दिसता की वाहतूक पुलीस ही मोठ्या प्रमाणान कारवाय करता आनी जे वायोलेटर्स आसात त्यांच्यांनी हें समजोवपाक जाय की
आणि जे रूल्स असा ट्रॅफिक रूल्स ते तोडपाक जायना आणि आपली जी हे वाहनं असा ती सुरक्षित अशी चलोवपाक जाय. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, नितीक्षा गांवकार आणि ओमकार देशप्रभू. मडगाव कोलवाच्या रस्त्याक एक मोठा बुराक पडला, थळावे त्याका भुयार म्हणतात. हो शॉर्टकट देखून चडशे लोक हे वाटेवेल्यान येरादारी करतात. सकाळच्या वेळार रस्तो खसलेल्यान अपघात झालो ना, पूण रस्तो पेड्ड्यार जाल्ल्यान कंत्राटदाराचेर खर कारवाय जावपाक जाय. समाजसेवक मिलाग्रीस फर्नांडीस आनी सावियो कुतिनोन मागला. ह्यो मडगांवचो रिंग रोड जो कोमांतल्यान कोलवा सरकारा कडेन वता थंय आयज सकाळीं अचानक त्या रस्त्याक एक व्हडले भुयार पडले. तरी बरें जालें हो इन्सिडंट सकाळीं जालो म्हणून. जर हांगा रातचो इन्सिडंट जालो जाल्यार मोठी दुर्घटना घडटा आशिल्ली. कित्याक कितें म्हणल्यार ह्या रस्त्याक अजून लायट घालूंक ना. तसोच ह्यो रस्तो शॉर्टकट जाल्ल्या कारणा खातीर ते दामोदर कॉलेजीन, दामोदर स्कुलान, लॉयला स्कुलान जे सुरावले त्या सायडीतले मांडपा सुरावले सगळे लोक ह्योच रस्तो यूज करता. तेन्ना आतां ह्या ऑथॉरिटीक आतां रोखडीच जाग येयल्या न्ही, पूण ऑथॉरिटीन आतां हें काम चालू केल्लें आसा. हे मेन लायन ही आता पयलीं एक काम केल्लें तें सारकें जावना म्हूण दुसरें टेंडर जालो. आतां दुसरे टेंडराचेय आतां डिफेक्ट दिश्टी पडपाक लागलें आनी हेज्या उपरांत तिसरोय टेंडर येवपाक शकता. आनी हें जावपाक कारण म्हणल्यार कितें, जें काम टेंडर करतात आनी जें एग्जिक्युशन जेन्ना जाता तेन्ना साफ स्टँडर्ड जाता. कोणाचें कांयच सुपरविजन आसना, कांयच ना, कांयच ना. मेन आमी सदां सांगत येयल्ले आहा, आमी इवन विडियोज काडून कन्सर्न डिपार्टमेंटान दाखयल्ले आहा की जो चेंबराक आनी हें एच डी पी पायपलायन जो जॉयन जाता जो मॅनहोल आहा, मॅनहोल चेंबराक, तो सदांच वॉटर टायट आसना. आनी आमची ही जी माती आसा ती सामकी हें मोव माती, सॉफ्ट सॉयल. आनी जेन्ना उदक लागता, उदका सॅचुरेटेड जाता जाल्यार तें उदका भाशेनूय आसता माती. आनी मातशें देखून सपोज एक गॅप मेळ्ळो जाल्यार ते पायपा भितर एंट्री मारता उदक आनी प्लस माती बी, आनी ते भाशेन मागीर ते फॉलो जावन पडटा आनी हे भाशेन सेटल जाता. आतां फाल्यां जेन्ना हें कनेक्शन जावपाक लागतात, जेन्ना फूल लायन कमिशन जाता, त्या टायमार सपोज म्हणटा हे भाशेन सिल्ट लायनी एंटर जावपाक लागली जाल्यार ते लायनूय चॉकअप जातले आनीक एंटायर हें फेल जातलें. आनी वर्स म्हळ्यार कितें आतां हें हे भाशेन सेटल जावन कितले रिस्क आसा. मेन रोडार जातालें पयलीं थंय आमकां दिश्टी पडलें हेंच कारण. बेस्ट फॉलो जायना तें. एक म्हणटा कॉम्पॅक्शन जायना सारकें एट द टायम ऑफ बॅक फिलींग. आनी सेकेंड हें म्हणटा तुगेले लूज जॉयंट्स आसतात चेंबराक कनेक्शन जाता, ते मॅनहोलाक कनेक्शन जाता ते पायप, तें एक कारण आसता. भायली माती आसा ती पायपांतल्यान भितर वयता चेंबरांत आनी मागीर हॉलो जाता. हॉलो जालो म्हणटगीर वेट पडलो जाल्यार हे भशेन सेटल जाता. आनी हें रिस्की सांगपा म्हणजे रातची बी कोणू अशें करून हें जालें जाल्यार आतां हांव विचारपा सोदता पी डब्ल्यू डी कडेन आतां तिसरें टेंडर काडपा आसा काय म्हणटो बी. तो एकदां केलो सारको जावना म्हण दुसरो केल्लो, आतां दुसरोय बी फेलियर म्हण कळून येतले तुमकां वेरी सून. कमिशन जावचे पयलीं आमी इतलें सांगपाक सोदता, कमिशन जावचे पयलीं हेंय डिफेक्टीव आसा म्हण कळटालें. सो आतां तिसरें टेंडर करपाचें काय म्हण, हे इतले कोटी क्रोर्स ऑफ रुपीज जे लॉस जाता तो कोणाच गुन्यांव जाता. आनी हें जेन्ना डिफेक्ट नदरे मुखार येता जाल्यार त्या टायमार तुमच्या एग्जिक्युटींग जो कॉन्ट्रेक्टर आसा तेज कडल्यान रिकवरी करून घेता. लास्ट टायम जें फस्ट डिफेक्टीव वर्क मेळ्ळें त्या कॉन्ट्रेक्टरा कडेन रिकवर करून गेला म्हाका दिसना. पण फ्रेश टेंडर करपाक तेंकां मजा येता डिपार्टमेंटाक, कित्याक एवरी फ्रेश टेंडर म्हणल्यार फ्रेश हें जाता, अंडरस्टँडींग जाता. आनी त्या कारणान फायनली पिपल आर सफरींग आनी साफ स्टँडर्ड वर्क सदांच कंटिन्युअसली. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, संदीप तोयेकार आनी संगीता ओली. परतून एक वेवसायीक विसव. विसा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. खांडेपार रस्त्याच्या कामा खातीर सरकारान 72 कोटींचे टेंडर पास केला. मोठ्या प्रमाणात येरादारी जातल्या खांडेपार रस्त्याचो विषय गोवा 365 सेगीतपणान लावून धरलो. शेवटाक ह्या रस्त्याचे काम पूर्ण झाला, सर्व्हिस रस्तो सुरू झाला. पळयात कृष्ण नायकाचो रिपोर्ट. आम्ही आज आता ते खांडेपारा जंक्शनाचेर हो जो इशू आसा तो गोवा 365 भरपूर हायलायट केल्लो. आनी तो संदीप पारकर जो आसा आनी दुसरे लोकल जे आसा ताणें हाचेर खूब भर दिल्लो आनी ताका लागून हे रोडाची खूब आमी बातमी केल्ल्यो. पूण आज गोवमेंटान हाचे जागे जावन गोवमेंटान 72 करोड्सांचो हो जो रोड आसा ताचो टेंडर करून हें काम स्टार्ट केल्लें आसा. आनी आज जो सर्वीस रोड जो आसा तो ओपन करून जो सायडीन जे रोड सायडीन आसा तेंय फिलींग करून तांणी आतां हो रोड स्टार्ट केल्लो आसा. आनी जे मेन जंक्शनाचेर जे
खांडेपारा जे एक्सिडेंट जाताले ते एक्सिडेंट कमी जातले हे सारखे कित्याक जेवढे गाडयो बंद जाल्ल्यो आसात आनी ह्या सरी रोडान सगळ्यो गाडयो आतां सोडलेल्यो आसात. हाका लागून जे न्यूज केल्ले न्यूजाचो इफेक्ट म्हणल्यार हो आतां सर्वीस रोड जाल्लो आसा आनी ताका लागून आतां एक्सिडेंट जावपाचे सारखे कित्याक भुरगीं थंय तांकां भुरग्यांक कांय प्रॉब्लम जावचें ना ताका लागून हो सर्वीस रोड जाल्लो आसा आनी लोकांक लोक म्हणटा हाजेर खूब बरें जालां. सेगीत जावपी अपघातांक लागून खांडेपार जंक्शन बदनाम जाल्ले भुरग्यांच्या जिवाकय धोको आसलो. शेवटाक हो प्रश्न तडीक लागिल्ल्यान थळाव्यांनी समाधान उक्तायला. पळयात, 1 जुलै 2022 एक मिटींग झाली पंचायतीत, त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटर आशिल्लो बाब देवेंद्र नायक, त्यांनी एक मिटींग कॉल आउट केली ऑल डिपार्टमेंट्स आहात त्यांचे इंजिनियर पोलीस ट्राफिक पोलीस अशी आणि आमचो MLA बी आशिल्लो त्या मिटींगेक श्री रवी नायक आणि आमच्या MLA'न म्हाका खास आमंत्रण दिलें की तुम्ही येत्या मिटींगेक येवचे आणि आपले प्रश्न मांडचे खांडेपारचे. सो इशू खूप असा खांडेपारा, पण हांवें मेजर इशू हो हायलायट केलो मिटींगेक. मागीर आमच्या आमदारान ट्राफीक सेल जो PI आसा बाब सिलारी तेका डायरेक्शन केलें की मातशें वचून पळय आनी इन्स्पेक्शन आपणाक हें कर, रिपोर्ट सबमीट कर. सो हांगा इन्स्पेक्शन जालें गेल्या वर्सा आनी इन्स्पेक्शन जावन जें हांवें प्रपोजल दिल्लें तें फुडें ग्रहीत धरलें की तें सारकें आसा, त्या प्रमाणे फुडें वाटचाल जाली, फॉलोअप करून आज हें जावन पडलें. आनी जो टेंशन जें खांडेपारो ऑपरो जंक्शनाचेर आशिल्लें आनी जो थ्रेट जो भुरग्याच्या लायफांक आशिल्लो तो आज खंय तरी मिनिमायज जालो. आमी कितलेच तरी प्रेस मिडिया आनी बाकीचे हेचे पसून आमी हो विशय हायलायट केल्लो. हायलायट म्हणजे जेणे करून कितें, आमची हांगा स्कुलाची भुरगीं हांगा बसीन रावता ताका लागून सेफ्टीक लागून आमी सेफ्टी भुरग्यांच्या सेफ्टीक लागून आमी प्रत्येक फावटी हो इशू आमी हायलायट केल्लो आनी गोवोरमेंटाक आमी ह्यान पयलीं सांगताले कितें हें मातशें हें आसा रोड मातसो वायंडींग करून ट्राफीक एक सायडीन सोडचो म्हणून. कारण कितें आसा हांगासर कितें जाल्लें आसा, पयलीं आमचे आयिल्लो ते गुगल ट्रॅकिंगाचेर टुरिस्ट लोक आसा ते ड्रायवर जाताले, इमिजिएटली ड्रायवर जाता ताका लागून हांगा हॅवी एक्सिडेंट जाताले. हॅवी म्हणल्यार हॅवी एक्सिडेंट जाला आनी जेणे करून अशें जातालें अल्टरनेट डेज हांगा एक्सिडेंट जातालो. पूण आतां कितें जालें, मातशें रिलीफ मेळ्ळ्या भशेन दिसता, जे आतां डायवर्शन केलां प्लस रोड वायंडींग करून हॅवी वेहिकल एके सायडीच्यान सोडलें हे केल्लें आसा. तर आणि दुसरें म्हणल्यार जें कितें आसा, हांगा जर ट्राफीक कंट्रोल आसा, ट्राफीक कंट्रोल दवरलेलो आसा, जेन्ना स्कुलाची भुरगीं हांगा सोडटा तेन्ना हॅवी वेहिकलां तेचेर मातशें कॉन्सन्ट्रेशन करता, कितें एके सायडीन डायवर्ट करता. हें जर अशें जर दवरीत, जर कंट्रोल उरत जाल्यार भुरग्यांचे सेफ्टीक लागून केला अशें दिसता. जर तर सायडीन वचत कदाचीत एक्सिडेंट जावपाची शक्यतायी आसा, पूण कितें पावसाचे दीस आसल्या कारणान ते पळय फिलींग करून जे सपोर्ट केल्लो आसा तो म्हाका दिसता बरोबर आसा, पूण ताका तो योग्य तरेन जर सपोर्ट दिवन बरे तरेन फिलींग करीत जाल्यार तो प्रॉब्लम सॉल्व जातलो. कित्याक लागून म्हणटा जाल्यार मातशें वेहिकल जर भायर वचत जाल्यार एक्सिडेंट जावपाची शक्यता आसा, पूण सद्या तरी 80% प्रॉब्लम सॉल्व जाल्लो कसो दिसता. हवामान विभागाचो राज्या खातीर ग्रीन अलर्ट असलो तरी पावसाचो हो स्वभाव आनी 4 दीस तरी आसा तसोच पळोवपाक मेळटलो. मळबात कुपां दिश्टी पडटली तरी बरेच कडेन पावस झडटलो. सुक्या हवामानाक लागून तापमान मातशेशें वाडटले, चडांत चड 31 डिग्री सेल्सियस. राज्यात काय दीस पावसाची शक्यताय आसा. चडशा वाठारांनी कमी चड प्रमाणात पावस पडटलो. फाटल्या काय दिसात सूर्यदर्शन दिता, पूण सप्तकाच्या शेवटाक मळब दाटिल्ले दिश्टी पडटले. सुक्या हवामानाक लागून तापमान 1 पावंडो वयर चडला. शुक्रारा तापमान 25 ते 31 डिग्री सेल्सियस आसतले. पावस चालूच उरतलो अशी अपेक्षा. शुक्रार मेरेन ग्रीन अलर्ट, कांय कडेन पावस शिवरपाची शक्यताय. चडात चड आनी उण्यात उणें तापमान 31 डिग्री सेल्सियस आनी 25 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आनी गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हांचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट. मेळुया परत आयकपाक गोंयच्या तळागाळाचो आवाज. गोवा 365 मोगासचो.